नमस्कार, मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून मी स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथीचा मराठी सुलभ भारतीचा महत्त्वाचा धडा, तो म्हणजे धाडसी झुगी. आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे चॅप्टर अतिमहत्त्वाचे आहेत त्याचाच आता अभ्यास करणार आहोत. त्याचेच व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती जातील, तर त्यामुळे तुम्ही नोटिफिकेशन ऑन करा सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर, त्याच व्हिडिओचा नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तर चला बघूयात आपण धाडसी झुगी. अतिशय सोप्पा असा धडा आहे, पण याच्यामध्ये जर आपण तात्पर्य शोधलं तर खूप मोठं आहे. चौथीच्या विद्यार्थ्यांना झुगीचं खूप मोठा आदर्श घेता येईल अशा पद्धतीचा हा धडा आहे, म्हणून याला नाव किंवा टायटल देण्यात आलेलं आहे धाडसी झुगी. तर आपल्याला विशेष पद्धतीने यांना मुलांना शिकवता येईल. तर बघा, झुगी 9-10 वर्षाची मुलगी, ती आणि तिचे आई बाबा शेतातील झोपडीत राहत, तिचे आई बाबा शेतात काम करत. एक 10 वर्षाची मुलगी होती, तिचं नाव होतं झुगी, आणि ती तिच्या आईबाबासोबत शेतातील एका झोपडीत राहत होती. आणि अर्थातच तिचे आई बाबा काय करत होते, शेती काम करत असल्यामुळे त्यांना शेतातच सायंकाळ झाली. झुगी अभ्यास करत बसली होती, झोपडीबाहेर कोकरू बांधले होते. झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजवायला ठेवला, झुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले आणि विहिरीवर पाणी आणायला गेली. बघा, सायंकाळची वेळ होती, झुगी अभ्यास करत बसलेली होती आणि झोपडीबाहेर कोकरू बांधलेले होते. आता इथे झोपडी दिसत आहे, इथे एक झाड दिसत आहे आणि त्या झाडाला एक कोकरू बांधलेलं दिसत आहे, हो की नाही. आणि तिच्या आईने काय केलेलं बघा, झुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले आणि विहिरीवर पाणी आणायला गेली. झुगीच्या आईचा स्वयंपाक सुरूच असताना झुगीला त्याकडे लक्ष द्यायला सांगितलं आणि तिच्या आईने विहिरीकडे पाणी आणायला गेली. तर तेवढ्यात काय झाले बघा, तेवढ्यात कोकराचा बॅबॅ ओरडण्याचा आवाज आला. तशी झुगी धावत झोपडी बाहेर आली. ज्या वेळेला कोकराचा बॅबॅ करण्याचा आवाज आला, तितक्यात झुगीचे लक्ष कोकराकडेच जाणार की बाबा बॅबॅ का करत आहे कोकरू. म्हणजे किती सतर्क होती झुगी, याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ती स्वयंपाकाकडे पण लक्ष देत होती, कोकराकडे पण लक्ष देत होती आणि स्वतःचा अभ्यास पण करत होती, हो की नाही. तिला एक लांडगा दिसला, तो कोकराकडे येत होता. झुगी घाबरली. बघा, ज्या पद्धतीने कोकरू बॅबॅ करत होतं त्या अर्थातच तिला लक्षात आलं की काहीतरी कोकरू अडचणीत आहे. तर तिने ज्या वेळेला बाहेर येऊन पाहिलं तर त्यावेळेला तिला कोण दिसला, लांडगा दिसला, हो की नाही. आता शेतात राहण्याचं म्हणजेच अशा वन्य प्राण्यांचं भीती तर असणारच, पण ती घाबरली. पण तिने काय केलं बघा, लांडगा कोकरावर झडप घालणार इतक्या झुगीने जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले. बघा, तिची जी त्या सिच्युएशनमध्ये तिने जी घेतलेली ॲक्शन होती ती सगळ्यात महत्त्वाची होती. काय होती, तिने पटकन काय केलं, जळतं लाकूड चुलीच्या आतलं जे असतं ते काढलं आणि लांडग्याच्या भोवती त्या दिशेने फेकलं. आता तुम्हाला माहीत आहे लांडगा, वाघ, सिंह हे जे काही प्राणी आहेत ते कशालाच न घाबरता, फक्त आगीला घाबरतात, हो की नाही. ते तिने त्या सिच्युएशनमध्ये आठवलं आणि पटकन जाऊन 1-2 मिनटाचा अवधीसुद्धा न लावता ते जळतं लाकूड त्या लांडग्याच्या दिशेने न घाबरता फेकलं. त्यामुळे काय झालं बघा, पाहून आगीला पाहून लांडगा घाबरला, तो पळाला, कोकऱ्याचा जीव वाचला. पळा पळा लांडगा आला पळा, झुगी जोरजोरात ओरडू लागली. तर बघा, लांडगा ज्या वेळेला त्या जळत्या लाकडाला भिवून किंवा घाबरला आणि पळून गेला, तर त्यावेळेला मग झुगीने सगळ्यांकडे आरडाओरडा केला की लांडगा आलेला आहे, पळा पळा धावा वाचवा जे पण काही आहे. पण त्या एवढ्या सिच्युएशनमध्ये तिने आपल्या कोकराचा जीव वाचवला, आईने जे काम सांगितलं होतं तिला ते खूप व्यवस्थित तिने पार पाडलं, हो की नाही, न घाबरता. तर पुढे काय, तिच्या आवाजाने शेतात काम करणारे बाबा धावत आले, आईही आली. झुगीने त्यांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला, आईने तिला जवळ घेतले, बाबाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आता एवढ्या 9-10 वर्षाच्या मुलीने एवढं चांगलं एवढी चांगलं आलेलं जे संकट होतं की छान पद्धतीने हाताळलं. लांडगा आला असता कोकराला खाल्लं असतं, त्याच्या जीवाचा धोका तिने टाळला, त्या सिच्युएशनमध्ये स्वतःचं धाडस दाखवलं, हो की नाही. त्यामुळे आई बाबांनासुद्धा तिचं खूप कौतुक वाटलं. त्यानंतर आईबाबांनी आईने तिला जवळ घेतले, बाबांनी डोक्यावरून हात फिरवला. झुगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली, गावच्या सरपंचांनी तिची पाठ थोपटली, शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले. अर्थातच झुगी ही कशी होती, धाडसी होती, त्यामुळेच ह्या धड्याला नाव दिलेलं आहे धाडसी झुगी. तर आपणसुद्धा आपल्या मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना किंवा जे काही आता हे धडा हे लेसन कंप्लीट करत आहेत, तर त्यांना हा धाडसी झुगीचा आदर्श
प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. तर ज्या पद्धतीने आपण हे लेसन कम्प्लीट केलेलं आहे तर त्यापुढे त्याचे प्रश्न उत्तरसुद्धा आहेत हो की नाही. एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा या पाठातील पात्रे कोणती. आता या पाठातील पात्रे कोणती तर या पाठातील बरेच पात्रे आहेत, जसं काही झुगी की नाही, तिचे आई बाबा, त्यानंतर मुख्याध्यापक, सरपंच आणि इतर कोणी मंडळी असतील, हे सर्व काय आहेत, पात्रे आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, झुगी कुठे राहत होती. झुगी शेतात राहत होती, एका झोपडीत राहत होती की नाही, शेतात बांधलेल्या, शेतात असणाऱ्या एका झोपडीत ती राहत होती. इकडे आपल्याला त्याचा आन्सर मिळून जाईल. बघा, ती आणि तिचे आई बाबा शेतातील झोपडीत राहत. तर झुगीसुद्धा कुठे राहत होती, एका शेतात असणाऱ्या झोपडीत राहत होती. झुगीला कशाचा आवाज आला, झुगीला कोकराचा ब्या ब्या करण्याचा आवाज आला. लांडगा कोणावर झडप घालणार होता, लांडगा कोकरावर झडप घालणार होता की नाही. कोकरू त्याला बाहेर बांधलेलं दिसलं होतं. झुगी दिसली होती का आधी, नाही, त्यामुळे ते कोकराला बघूनच आला होता लांडगा, म्हणून लांडगा कोकरावर झडप घालणार होता. झुगीच्या धाडसाचे कौतुक कोणी कोणी केले. तर बघा, झुगीच्या धाडसाचे कौतुक कोणी कोणी केले, त्याचा आन्सर इथे मिळेल आपल्याला. बघा, तिच्या आवाजाने शेतात काम करणारे बाबा धावत आले, आई आली, झुगीने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला, आईने तिला जवळ घेतले, बाबाने तिच्या डोक्यावर हात फिरवला. झुगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली, गावच्या सरपंचांनी तिची पाठ थोपटली, शाळेतल्या शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले. तर हा त्याचा आन्सर सेंटेन्स हे आहे, गावच्या सरपंचांनी, मुख्याध्यापकांनी ओके नाही, सरपंचांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले. आता त्यानंतर आहे, झुगीमध्ये असलेले गुण सांगा. झुगीमध्ये कोणता गुण होता, झुगीमध्ये धाडसी हा पण एक गुण होता. त्यानंतर झुगी ही आज्ञाधारक होती ओके नाही, तिच्या आईचं तिने ऐकलं होतं, व्यवस्थित तिने काम केलं की नाही, अगदी प्राऊडपणाने. तर म्हणून झुगीमध्ये धाडसीपणाचा तर गुण होताच होता आणि त्या पद्धतीने तिने खूप आज्ञाधारक होती. तर झुगीमध्ये असणारे गुण आहेत दोन, धाडसी आणि आज्ञाधारक. का ते सांगा. झुगी धावत झोपडी बाहेर आली का, कारण कोकराचा ब्या ब्या करण्याचा आवाज तिला आला. झुगीने जळते लाकूड हातात घेतले, लांडगा कोकरावर झडप घालणार होता, म्हणून झुगीने जळते लाकूड हातात घेतले, लांडगा घाबरला. जळते लाकूड आपल्या दिशेने येत आहे हे पाहून लांडगा घाबरला. झुगी जोरजोरात ओरडू लागली ओके नाही, लांडगा भिऊन पळून जाताच झुगीने आरडाओरडा करून सगळ्यांना काय केलं, सांगितलं की पळा पळा लांडगा आला. गावच्या सरपंचांनी झुगीची पाठ थोपटली, कारण झुगीने कोकराचा जीव वाचवला, म्हणून गावच्या सरपंचांनी झुगीची पाठ थोपटली. का ते सांगा. आता त्यानंतरचा प्रश्न आहे, कोकरू ब्या ब्या ओरडते, तसे खालील प्राणी जसे ओरडतात तसे आवाज काढून दाखवा. कोंबडा कुकू चुकू करतो की नाही, बदक, कावळा, वाघ, मांजर, मांजर म्याऊ म्याऊ करते, चिमणी चिव चिव करते. तर आता मोर, कावळा, वाघ यांच्यासारख्यांचे आवाज तुम्ही काढून बघा तुमच्या शिक्षकांना किंवा आईबाबांना, ते करून दाखवा. आता चित्रे बघून कोडे पूर्ण करा. तर आपण हे चित्र पाहणार आहेत आणि हे जे आपल्याला ब्लँक बॉक्स दिसत आहेत ते काय करायचे आहेत, आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. सर्वप्रथम आपण बघूत हा काय आहे. तर हा आहे आरसा. तर तीन अक्षरी याच्यामध्ये आपण बसू. आर सा हा आहे मासा, हे आहे माकड ओके नाही, हा आहे आकाश दिवा. आकाश दिवा नाही, आकाश कंदील नो, आकाश कंदील, हां बरोबर, आकाश कंदील, हे आहे लवंग ओके नाही, हे आहे, हे काय आहे बरं, कंगवा, कंगवा ओके नाही, हे काय आहे बघा. आता इथं काय आहे, गड, गड, आणि हे आहे डमरू. चला मग आपण अशा पद्धतीने धाडसी झुगी हा जो लेसन आहे अति महत्त्वाचा तो आज कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.